36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. महिला मुक्ती मोर्चा हे संघटन अनेक वर्षांपासून महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करते. महाराष्ट्रामध्ये अनेक महिला या संघटनामध्ये सहभागी झाल्या. संघटनेच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळालाय. त्यातच अचलपूर तालुक्यातील पथरोट या गावी महिलांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संगीताताई वाघ, अध्यक्ष अशोकजी खरात, आशाताई चव्हाण, संगीताताई वगारे, पथरोट ग्राम शाखा अध्यक्ष शीतल माहुलकर, ज्योती श्रीनिवास, रुपाली खलोकर, ममता बोबडे, रोहिणी टकोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातीताई हरणे, सुषमाताई श्रीवास, तेजस्विनी माडगे, श्रुती डवरे, स्वाती नवले, मनीषा घोरे, शिल्पा रसे, शिल्पा कुरळकर, अंकिता फुलारी, रेखा आगडते, पल्लवी घटारे तरी यांनी संघटनेमध्ये प्रवेश केला. तालुक्यामध्ये ग्राम पथरोट हे मोठं एक बाजारपेठेचं गाव आहे. या गावामध्ये महिला मुक्ती मोर्चाचा आज महत्त्वपूर्ण इथे एक मीटिंग संपन्न झाली आहे. माझ्यासोबत महिला मुक्तीच्या प्रदेश अध्यक्ष आहे संगीताताई वाघ. मला सांगा मॅडम, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव संगीता वाघ. मी महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतो. मॅडम, ह्या संघटनेला किती वर्ष झाले आपण या संघटनेचे यामध्ये कार्य करत आहे? आज 2010 पासून या संघटनेची निर्मिती झालेली आहे आणि हे संघटन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचलेलं आहे. आणि मॅडम, या महिला मुक्ती मोर्चाचं मेन उद्दिष्ट काय आहे? काय काय सांगाल आपण? या संघटनेचं जे मेन उद्दिष्ट आहे ते आहे महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणं. सर, मला सांगा की या महिला मुक्ती मोर्चाचं जे संघटन आहे किती लोक आज रोजी यामध्ये काम करत आहेत? महाराष्ट्रामध्ये किमान 5 लाखापर्यंत लोकसंख्या झालेली आहे आणि संघटनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामधल्या लोकांना, पीडित महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळवून देत आहे. सर, याचं जे उद्दिष्ट आहे, समजा महिलांना, पीडित महिलांना, शोषित महिलांना न्याय देण्याचं काम करा, आतापर्यंत किती प्रकरण आपण तुम्ही हँडल केले? आतापर्यंत जवळजवळ 1000 प्रकरणं आम्ही सॉल्व केलेली आहेत. 1000 प्रकरणांमधल्या लोकांना न्याय मिळवून दिले. आपल्यासोबत काही पथरोट गावच्या महिला सुद्धा होत्या, आपण यांना विचारू की या मीटिंगला त्या उपस्थित होता आणि काय सांगा मॅडम, हे आज इथं मीटिंग झालेली आहे, तुम्ही काय संबोधित कराल या मीटिंगबद्दल? मला असं वाटते की जवळपास सर्वात जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि एकत्रितून जो काही अन्याय होतो लेडीजवर तो त्यांनी सॉल्व केला पाहिजे, मी एवढं सांगू शकते. सॉल्व केला पाहिजे. ह्या होत्या आपल्यासोबत पथरोट गावच्या महिला आणि महिला ह्या इथं हे मीटिंग एक महत्त्वपूर्ण एक मीटिंग इथं संपन्न झाली आहे आणि संगीताजी वाघने सुद्धा सांगितलं की बरेचसे प्रकरण आम्ही हाताळलेले आहे आणि महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात आम्ही खंबीरपणे उभे आहे आणि 1000 महिला आज या महाराष्ट्रामध्ये नाहीच तर पूर्ण भारतामध्ये काम करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.